Hello, students. Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Biridi, and we are studying manufacturing processes. We are studying unit number four: forming processes. In the previous video we discussed open and closed die forging and we also discussed what are the benefits and what are the drawbacks of these two forging processes Now in this video we are going to study one more process that is rolling process and so at the end of this video you will be able to explain rolling operation so let's get started रोलिंग रोलिंग इज अ कॉम्प्रेसिव्ह डिफॉर्मेशन प्रोसेस इन विच द थिकनेस ऑफ अ प्लेट ऑर स्लॅब इज रिड्यूस्ड बाय टू ऑपोजिंग सिलेंड्रिकल रोल्स ऑपरेशनमध्येच आहे रोलिंग म्हणजे याच्यामध्ये रोल्स असणार आहेत आणि मग ह्या दोन रोल्सच्या मधनं आपण एक प्लेट किंवा स्लॅब पास करतो आणि ते पास करत असताना त्या दोन रोलर्स रोल्सच्या कॉम्प्रेसिव्ह फोर्सेसमुळं त्याचं डिफॉर्मेशन होतं आणि बारीक प्लेट तयार होते कमी थिकनेसची द रोल्स रोटेट इन ऑर्डर टू ड्रॉ द वर्कपीस इन टू द गॅप बिटवीन देम अँड स्क्वीज द वर्कपीस हे जे रोल्स असतात हे फिरताना तो जो वर्कपीस आहे ती जी प्लेट आहे ती आत ओढून घेतात गॅपमध्ये आणि त्याच्यातनं ती त्याच्यात ती स्क्वीज करतात म्हणजे चपटी करतात आणि मग पुढं ढकलून देतात लेटस्ट सी द फिगर हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द टू रोल्स हा एक रोल आहे आणि हा एक रोल आहे आणि ही एक सप सपोज एक दहा एम एम थिकनेसची प्लेट आहे ती आपण ह्याच्यातनं पास करत असताना हे असे फिरत असतात आणि हे फिरताना या प्लेटला आत घेतात याच्यामधला गॅप कमी आहे त्यामुळं जेव्हा ही प्लेट आत जाते दोन्ही रोल्सच्यामध्ये तेव्हा तिथं डिफॉर्मेशन होतं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी होतो आणि ती कमी थिकनेसशी बनते सो हियर वी कॅन सी द ग्रेन स्ट्रक्चर इज लाईक दिस अँड वेन इट इज स्क्वीज्ड ऑर त्याचा थिकनेस जेव्हा कमी झालेला आहे तेव्हा त्याचं ग्रेन स्ट्रक्चर हे असं होऊन जातं Rolling process is basically of two types. One is hot rolling and the other is cold rolling. We will talk about hot rolling. The process of rolling consists of passing the hot ingot through the two rolls rotating in opposite directions at a uniform peripheral speed. Rolling madhe two rolls hey, ek in rotate directions. आणि त्याच्यातनं आपण हॉट इनगोट पास करतो कि करून? तेचा की जेणेकरून त्याचं डिफॉर्मेशन होईल किंवा थिकनेस कमी होईल टू कन्फर्म द डिझायर्ड थिकनेस ऑफ द रोल्ड सेक्शन द स्पेस बिटवीन द रोल्स इज ॲडजस्टेड अँड इज ऑलवेज लेस दॅन द थिकनेस ऑफ द इनगोट बीइंग फीड जो इनगोट किंवा जो वर्कपीस आपण त्याच्यामध्ये आत फीड करत असतो किंवा त्याच्यामधनं पास करणार असतो त्याच्यापेक्षा नेहमीच ह्या दोन रोल्समधली जी स्पेस आहे ती कमी असते कारण आपल्याला रोलिंगमध्ये त्याचा जो काही थिकनेस आहे तो कमी करायचा आहे हे टू रिड्यूस द क्रॉस सेक्शन अँड इनक्रीज द लेंथ ऑफ पासिंग इन गोट द रोल्स आर स्क्विड म्हणूनच त्याच्यातला क्रॉस सेक्शन कमी करण्यासाठी किंवा थिकनेस कमी करण्यासाठी ते दोन रोल्स जे असतात ते स्क्वीज केलेले असतात किंवा त्याचे थिक त्याच्यामधला गॅप हा कमी असतो हा अँटी क्लॉकवाईज फिरायला लागलेला आहे आणि हा मात्र क्लॉकवाईज फिरायला लागलेला आहे जेव्हा हे असे फिरत असतात तेव्हा आपण इकडनं हा हॉट इनगोट आत ढकलणार आणि याचा पहिला जर आपण थिकनेस बघितला तर हा एवढा मोठा आहे पण याच्यातला गॅप कमी असल्यामुळं जेव्हा तो पास होईल तेव्हा त्याचं थिकनेस कमी होऊन जाईल अँड हिअर वी कॅन सी द रिक्रिस्टलायझेशन ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर इनगुट ओके सो हिअर द डिफॉर्मेशन स्टार्ट्स या पॉईंटला जिथं टच होणार पहिल्यांदा आणि तिथून इथंपर्यंत जोपर्यंत तो बाहेर पडणार नाही तोपर्यंत ते डिफॉर्मेशन होत राहणार म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी होत राहणार आणि मग ते पुढं बाहेर पडणार वेन द मेटल पासेस थ्रू द रोल्स देर इज चेंज इन इट्स ग्रेन स्ट्रक्चर आपण आत्ता बघितलं ड्यू टू स्क्विजिंग द ग्रेन्स आर इलाँगेटेड इन द डायरेक्शन ऑफ रोलिंग अँड द वेलॉसिटी ऑफ मटेरियल ॲट द एक्झिट इज हायर दॅन दॅट ॲट द एंट्री कारण एंट्रीला थिकनेस जास्ती आहे आणि एक्झिटला तो थिकनेस कमी झालेला असतो आफ्टर क्रॉसिंग द स्ट्रेस झोन द ग्रेन्स स्टार्ट रिफाईनिंग तो स्ट्रेस झोन जेव्हा ते पास करतं त्याच्यानंतर त्याच्यातले जे ग्रेन्स आहेत ते परत रिफाईन व्हायला चालू होतात लेट सी सम बेसिक टर्म्स दॅट वी यूज इन रोलिंग इनगोट इनगोटचा अर्थ काय आहे इनगोट इज अ लार्जर कास्टिंग सेक्शन ऑफ सुटेबल शेप मेड फॉर फर्दर प्रोसेसिंग जो वर्कपीस आहे जे रॉ मटेरियल आपण वापरतो फोर्जिंगमध्ये सॉरी रोलिंगमध्ये त्याला आपण इनगोट असं म्हणतो इवन फोर्जिंगमध्ये सुद्धा जो वर्कपीस असतो त्याला इनगोटच म्हणतात त्या रॉ फॉर्मॅटला तर तो बेसिकली एक लार्जर कास्टिंग सेक्शन असतो की ज्याच्यातनं आपण पुढचं प्रोसेसिंग करणार आहोत ब्लूम अ ब्लूम इज अ स्क्वेअर और रेक्टँग्युलर पीस फॉर्म्ड आफ्टर रिड्यूसिंग इनगोट्स इनगोट्स जेव्हा आपण डिफॉर्मेशन करणार तेव्हाचा जो स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेप तयार होतो त्याला आपण ब्लूम असं म्हणतात द साईज ऑफ ब्लूम्स रेंजेस बिटवीन फिफ्टीन हंड्रेड एम एम बाय वन फिफ्टी एम एम टू टू फिफ्टी एम एम बाय टू फिफ्टी एम एम रोलिंग प्रोडक्ट्स फॉर्म फ्रॉम ब्लूम स्ट्रक्चरल शेप्स रेल्स एटसेट्रा हे आपण रोलिंग ऑपरेशननी हॉट रोलिंग ऑपरेशननी तयार करू शकतो द थर्ड इज बिलेट्स नाव बिलेट्स ऑल्सो फॉर्मड आफ्टर रिड्युसिंग इनगुट बट हॅव स्मॉलर क्रॉस सेक्शन जर त्याचा क्रॉस सेक्शन छोटा असेल तर त्याला आपण बिलेट असं म्हणणार द साईज ऑफ बिलेट रेंजेस फ्रॉम फिफ्टी एम एम बाय फिफ्टी एम एम टू वन फिफ्टी एम एम बाय वन फिफ्टी एम एम The rolling products which are derived from billets are rods, wires, etc. Slabs. Now, slabs are metal pieces with rectangular cross section. It has thickness between 50 to 150 mm and width between 300 to 1500 mm. Rolling products which are generally made in the form of slabs are sheets. Plates, strips, etc. So, these are the few basic terms that we should know in case of rolling operation. Now, let us talk about cold rolling. Cold rolling is used for producing bars or all shapes, rods, sheets, and strips. कोल्ड रोलिंग इज जनरली एम्प्लॉयड फॉर प्रोवायडिंग अ स्मूद अँड ब्राईट सर्फेस फिनिश टू द प्रिवियसली हॉट रोल्ड स्टील हॉट रोल्ड स्टीलनंतरच जो काही आपल्याला मिळालेलं कमी थिकनेसचं प्लेट आहे त्याला चांगलं सर्फेस फिनिश देण्यासाठी कोल्ड रोलिंगची प्रोसेस वापरली जाते कोल्ड रोलिंगचा अर्थ नॉर्मल टेम्परेचरला रूम टेम्परेचरला जे आपण रोलिंग करतो त्याला कोल्ड रोलिंग असं म्हणतात इट इज नॉट लाईक की आपण त्याला फ्रीज करणार आहे किंवा काही बट नॉर्मल टेम्परेचर म्हणजे गरम न करता जे आपण ऑपरेशन्स करतो त्याला कोल्ड ऑपरेशन्स असं म्हणतात आणि गरम करून जे आपण ऑपरेशन्स करतो त्याला हॉट ऑपरेशन्स असं म्हणतात सो दिस इज कोल्ड रोलिंग म्हणजे आपण त्याच्यामध्ये रॉ मटेरियल गरम करत नाही आहे इट इज यूज टू फिनिश द हॉट रोल्ड कॉम्पोनंट्स टू क्लोज टॉलरन्सेस अँड इम्प्रूव देअर हार्डनेस अँड टफनेस जे हॉट रोल्ड कॉम्पोनंट्स आहेत त्याचा जो काही टॉलरन्स आहे तो कमी करण्यासाठी आणि त्याचं हार्डनेस आणि टफनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोल्ड रोलिंगचा वापर करतो किंवा कोल्ड रोलिंग ऑपरेशन केलं जातं बिफोर कोल्ड रोलिंग द हॉट रोल्ड आर्टिकल्स आर क्लीन्ड थ्रू पिकलिंग अँड अदर ऑपरेशन्स डायरेक्टली हॉट रोल्ड आर्टिकल्स किंवा हॉट रोल्ड कॉम्पोनंट्स कोल्ड रोलिंगला न घेता त्यांचं पिकलिंग या ऑपरेशननी क्लिनिंग केलं जातं आणि मग त्याच्यानंतरच कोल्ड रोलिंगसाठी वापरलं जातं द सेम टाईप्स ऑफ रोलिंग मिल्स ॲज इन हॉट रोलिंग आर यूज फॉर कोल्ड रोलिंग वेगळे काही रोलिंग मिल्स नसतात सेमच रोलिंग मिल्स वापरले जातात द पार्ट बीइंग रोल्ड इज जनरली अनिल्ड अँड पिकल्ड

नाव लेट इस्ट सी द डिफरन्सेस बिटवीन हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग द फर्स्ट कॉलम इज हॉट रोलिंग अँड द सेकंड कॉलम इज कोल्ड रोलिंग नंबर वन मेटल इन केस ऑफ हॉट रोलिंग द मेटल इज फेड इन द रोल्स आफ्टर बीइंग हीटेड अबव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या वरती ते मेटल गरम केलं जातं आणि मगच ते त्या रोल्समधनं पास केलं जातं

तोच इफेक्ट आपल्याला कोल्ड रोलिंगमध्ये झालेला दिसतो थर्ड पॉइंट कोयफेशन्ट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोल्स अँड स्टॉक इज हायर ॲज इन केस ऑफ कोल्ड रोलिंग द ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोल्स अँड स्टॉक इज रिलेटिवली लोअर नंबर फोर हेवी रिडक्शन इज क्रॉ क्रॉस सेक्शनल एरिया इज पॉसिबल आपल्याला जास्ती रिडक्शन क्रॉस सेक्शनल एरियामध्ये हॉट रोलिंगमध्ये घेता येतं पण कोल्ड रोलिंगमध्ये मात्र आपल्याला हेवी रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया करता येत नाही नंबर फाईव्ह क्लोज डायमेंशनल टॉलरन्सेस कॅनॉट बी ऑप्टेंड इन केस ऑफ हॉट रोलिंग वेर ॲज इन केस ऑफ कोल्ड रोलिंग द सेक्शन डायमेन्शन्स कॅन बी फिनिश टू क्लोज टॉलरन्सेस point number 6 very thin sections cannot be obtained in case of hot rolling whereas aluminium foil up to 0.02 mm can be made with the help of cold rolling process in case of hot rolling the surface finish is poor with scales on it whereas in case of cold rolling the surface finish is very smooth and oxide free that we can obtain and the last difference is roll radius is larger in case of hot rolling whereas in case of cold rolling the roll radius is smaller as compared to hot rolling so these are the eight differences in hot rolling and cold rolling process so that is about the rolling process in which we discussed hot rolling and Cold rolling. In the next video, we will discuss the different types of rolling mills. Till then, take care and thank you.